नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तुमंगल्य कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते। ही व्हिडिओ मी खास करून त्या लोकांसाठी केली आहे ज्यांनी कुबेर अत्तर घेतलंय। तर कुबेर अत्तर घेतलेल्यांना मी सांगेन की कुबेर अत्तर कसं वापरायचंय। तर याचं मी थोडक्यात मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं, पण ज्यांनी कुबेर अत्तर घेतलंय त्यांनी काय करायचंय। पहिली गोष्ट तर दर शुक्रवारी ठीक आहे तुम्ही आंघोळ कराल। तर आंघोळ झाल्यानंतर जेव्हा आपण अंग वगैरे पुसतो स्वच्छ, त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर अत्तर, तुम्हाला आपली जी नाभी असते म्हणजे आपल्या पोटाची जी बेंबी असते त्या बेंबीमध्ये त्याला कुबेर अत्तर लावायचं आहे, म्हणजे स्पर्श करायचंय। ओली करायची नाही आहे तुम्हाला, तुम्हाला फक्त ते अत्तराचं बूज खोलायचंय, झाकण खोलायचंय आणि वरती जे तुम्ही बघितलंच असेल ज्यांच्याकडे कुबेर अत्तर आहे तर ते फक्त तुम्हाला टॅप करायचंय, बेंबीला स्पर्श करायचंय। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही कुबेर अत्तर दर शुक्रवारी सकाळी तुम्हाला आपल्या नाभीला म्हणजेच बेंबीला लावायचं आहे। ठीक आहे, ह्याच्याने काय होईल आता तुम्ही म्हणाल, तर आपली बेंबी सुगंधित राहते आणि जिथे सुगंध म्हटलं तर लक्ष्मीला प्रिय असं आहे त्या सगळ्या गोष्टी कुबेर अत्तरामध्ये आहेत। आणि जर तुम्ही ते नेहमी करताय, रोज केलं तर अतिउत्तम, पण खास करून शुक्रवारच्या दिवशी तुम्ही करताय तर आपल्याला धनाचे मार्ग खुले होतात, जसं मी पहिलं पण सांगितलंय। ठीक आहे, तर कुबेर अत्तर बेंबीला नाभीला लावायचंय। त्याच्यानंतर काय करायचं, तर त्याच्यानंतर तुम्हाला आपलं जे हे रिस्ट म्हणजे आपलं जे मनगट आहे, तर डाव्या हाताच्या मनगटाला इथे अत्तर लावायचंय। त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने चोळायचंय, मनगटावर मनगट। ठीक आहे, तुम्ही अशा पद्धतीने चोळा आणि नंतर त्याच्यानंतर जसं आपलं मी गेल्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, तर आता डिटेलमध्ये सांगते। तर आपला जो डावा हात किंवा उजवा हात कुठलाही अंगठ्याच्या खाली हा जो आपल्याला जो हार दिसतोय सर्कल, हाफ सर्कल, तर हे आपला शुक्राचा उंचवटा असतो। ठीक आहे, तर या शुक्राच्या उंचवट्याला इथे पण ते टॅप करायचंय कुबेर अत्तर। आणि अत्तर लावल्यानंतर हा उजवा हात आणि डावा हात म्हणजे हा सेम पोर्शन, बाकी नाही, फक्त हा पोर्शन आणि हा पोर्शन एकमेकांवर लक्ष्मी विष्णूची आराधना करत ओम श्री लक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम नमः नुसतं इतकं म्हणत तुम्ही, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः जे तुम्हाला, पण बीज मंत्र काय आहे आपला ओम श्रीम नमः, तर तुम्ही ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः असं म्हणत लक्ष्मी आणि विष्णूची आराधना करत, त्यांना इमॅजिन करत, ते आपल्याला पैशाचा आपल्यावर वर्षाव करतायत असं इमॅजिन करून ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः असं करून थोडा वेळ का होईना काही क्षण तुम्ही हे असं करायचंय चोळायचंय। खास करून हा उपाय शुक्रवारी तसंच बुधवारी पण तुम्ही करू शकता, कारण बुधवार म्हटलं तर विष्णूचा दिवस आहे, तर तुम्ही बुधवारी शुक्रवारी हे करू शकताय। हा, रोज केलं तरी चालेल, पण खास करून शुक्रवार लक्षात ठेवा, आपल्याला सगळ्या गोष्टी या शुक्रवारी करायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर झालं पहिलं काय सांगितलं, नाभीला लावायचंय म्हणजे बेंबीला लावायचंय, त्याच्यानंतर आपल्याला इथे रिस्टला लावायचंय मनगटाला, त्याच्यानंतर हा पोर्शन झाला। त्यानंतर काय करणार, तर आपल्या कानाच्या मागे, कानाच्या मागे का लावायचंय, तर त्याचं काही वेगळं असं नाही, आपल्याला सुगंधित राहायचंय। ठीक आहे, आणि ते अत्तर असं आहे की जसं मी म्हटलंच की त्याच्यामध्ये पैसा खेचण्याच्या काही गोष्टी ऍड आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला ते इथे लावायचंय आणि नेहमी ताजंतवानं राहायचंय। ठीक आहे, किंवा जर तुम्ही इथे स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाला काही एलर्जीज असतील तर लावू नका, मग तुम्ही काय करा मानेला इथे लावू शकता। मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमच्या इथे लावलेलं जे अत्तर असेल ना ते सुगंधितच असतं, तर ते असं आपल्या इकडे, ते का इथे लावायचं, इथे का लावायचं, कारण आपल्याला स्मेल जवळच पडेल ना असं म्हणून इथे लावायचं। ठीक आहे, बाकी काही त्याचा वेगळा उद्देश नाहीये आपल्या इथे, पण डायरेक्ट अत्तर इथे लावू का तर नाही, डाग पडतील कपड्यांना, तर तसं लावू नका। इथे लावलेलं जे अत्तर आहे ते सुगंधित असतं, ते तुम्ही असं जरी हात नंतर केलात तरी त्याचा सुगंध दरवळतच राहणार, तर त्या पद्धतीने तुम्ही ते कुबेर अत्तर वापरायचं। त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगेन की आपण जेव्हा आंघोळीला जातो, रोज आपण आंघोळ करतो, ठीक आहे, तर आंघोळ करताना जर पहिलं जे जग, आता जे शॉवर खाली आंघोळ करतात तर वेगळी गोष्ट आहे, पण पहिलं जे जग आपण किंवा मग, कोण मग म्हणतं कोण जग म्हणतं, जे आपण बकेटमधून पाणी घेतो आणि पहिलं आपण अंगावर ओततो, तर ते जे पहिलं पाणी जे आपण अंगावर ओततो ना, तर ते आपण डायरेक्ट खांद्यावर किंवा डोक्यावर न ओतता आपल्या नाभीवर जर ओतत राहिलो, पहिलं जे मग आहे, पहिला जे बकेटमधून घेणार पाणी, ते आपल्या नाभीवर म्हणजे पोटावर पहिलं आपण पाणी ओतायचंय, हे लक्षात घ्या। आणि ओम ब्रह्माय नमः असं तीनदा म्हणायचंय। ठीक आहे, कारण आपलं नाभीपासूनच सगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्या, कारण एक बाळ जन्माला येतं ते पण आईशी ज्याची नाभी जोडलेली असते
आणि तिथूनच त्याचा मार्ग सुरू होतो. आणि आपलंही तसंच आहे, नाभीपासूनच सगळ्या गोष्टी, सगळ्या म्हणजे जरी नाळ आपली कापली गेली तरी नाभीपासूनच सगळ्या गोष्टी होतात. तर पहिला बकेटमधलं जे पाणी आपण आंघोळीसाठी घेणार ते आपल्या नाभीवर आलं पाहिजे आणि ओम ब्रह्माय नमः असं तीनदा म्हणायचं आहे. तुमचे तुम्ही बघाल, ही जर तुम्ही सवय नेहमी लावून घेतली, हे मीही करते, तर त्याच्यामुळे तुम्हीही सवय लावून घ्या. कारण जर ही सवय तुम्ही लावून घेतली तर तुम्हाला काही महिन्यातच कळेल की पैशाचे स्रोत उघडले जात आहेत. ठीक आहे, मी म्हणत नाही आज तुम्ही केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी, असं होत नाही. शेवटी आपले ग्रहमान पण आहेत, आपल्या काही म्हणजे जसं म्हणतात काही स्टार पण असायला पाहिजेत ना. स्टार म्हणजेच काय, तर ते आपले ग्रहमान, ग्रहदशा आपल्या कुठल्या आहेत, कशा आहेत, आपले वास्तुदोष आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. पण सुरुवात आपण अशी करूया की काही ना काही त्याच्यात पॉझिटिव्हिटी वाढेल. ठीक आहे, तर पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी आणि धनाचे मार्ग खुले होण्यासाठी ह्या काही ज्या टिप्स दिल्या त्या तुम्ही करा. ठीक आहे, आणि जसं मी पाण्याचे वगैरे उपाय सांगितले ते तुम्ही करा. म्हणजे बघितले नसेल कोणी तर आधीच्या व्हिडिओ बघा, जलामध्ये काय काय वस्तू टाकून आपण देवाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात कसं ठेवायचं ते सगळं करा. शुक्रवार जेवढं तुम्ही पाळाल, पाळाल म्हणजे मी म्हणत नाही तुम्ही एक जेवणी उपवास करा, म्हणजे एकच टाइम जेवा आणि उपवास करा असं मी म्हणणार नाही, किंवा अगदी मंदिरातच जा असंही मी म्हणणार नाही. जेवा, ज्याला जसं जमेल तसं करा, पण शुक्रवारचं नॉनव्हेज खाणं टाळा. शुक्रवार म्हटलं की जितकं लक्ष्मीचं, विष्णूचं यांची आराधना करता येईल तेवढं तुम्ही करा. जेवढं शुक्रवारचे तुम्ही मंत्र चॅन्टिंग करता तेवढी लक्ष्मी प्रसन्न होते. ठीक आहे, मी हे म्हणणार नाही आंबट चिंबट खाऊ नका, ते संतोषी मातेचं खूप कडक व्रत असतं, तर मी असं काही म्हणणार नाही आंबट खाऊ नका, हे करू नका, ते करू नका. जे तुम्हाला खायचंय ते खा, ते तुमची मर्जी, फक्त संध्याकाळनंतर दही वगैरे खायचं नाही हे लक्षात घ्या. पण शुक्रवारी जितकं तुम्हाला सात्विक भोजन करता येईल तेवढं करा. शुक्रवारी जितके मंत्र चॅन्टिंग लक्ष्मीचे रिलेटेड जे असतील मंत्र ते करता येतील तेवढे करा. शुक्रवारचं तुम्ही इमॅजिनेशन पण तुमची वाढवलीत ना, लक्ष्मी आणि विष्णू, लक्ष्मीला अगदी ग्रीन किंवा रेड साडीमध्ये खूप सजलेलं असं तुम्ही बघा, तिच्या जोडीला विष्णू आहेत असं बघा, किंवा एखादी इमेजच अशी डाऊनलोड करून घ्या जी तुम्हाला खूप प्रसन्न करेल. खूप असं तुम्ही त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला एकदम पॉझिटिव्हिटी मिळेल. ठीक आहे, असं वाटेल आता लक्ष्मी आपल्यालाच देते सर्व. ठीक आहे, असं. आणि लक्ष्मी विष्णू जेव्हा, मी नेहमीच सांगते, लक्ष्मी विष्णू जेव्हा सोबत असतात तेव्हा आपल्याला काही कमी पडत नाही. त्याच्यामुळे लक्ष्मी विष्णू यांची आराधना करा, मंत्रचंटिंग करा, की तुम्हाला भरभरून सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे, तर ज्यांनी कुबेरत्तर घेतलंय त्यांच्यासाठी ही खास व्हिडिओ, कारण त्यांनी मला सांगत होते कर कर आणि मी त्यांना पर्सनली देणार होती, पण म्हटलं की पूर्णच टाकूया जेणेकरून ज्यांना कोणाला मिळेल न मिळेल आणि बाकीचे पण कोणी बाहेरून कोणी घेतलं किंवा काही बाकीच्यांना पण घ्यायचं असेल तर कसं करायचं काय करायचं ते सारखं व्हिडिओ न करता आपण एकच व्हिडिओ टाकूया. ठीक आहे, तर करा आणि मला रिझल्ट सांगा. रिझल्ट कोण सांगत नाही आहे मला, असे फोनवर नका सांगू, मला युट्यूबला टाका ना. तुम्ही का कमेंट करायला कंजूसी करता? ठीक आहे, तर करा, कमेंट करा. मला आवडतं कमेंट, तुमच्या आवडतात, वाचायला आवडतं. जसा वेळ मिळेल तसं मी वाचते, असं नाही की रोज रोज वाचते, पण जितकं शक्य होईल तेवढं. आता पण धावपळ धावपळ करत येते म्हणून सकाळ घाम येतोय, धावपळ करत आली आहे, कॉल्स झाले आहे, म्हटलं एक व्हिडिओ पटकन टाकून देऊया, कारण गेला शुक्रवार तर गेला, पण आता पुढचा येणारा जो शुक्रवार आहे किंवा उद्या मंगळवार आहे, मंगळवारी पण तुम्ही हे करू शकता. मंगळवार जसं आपलं आपण बोलतो कुलदेवीचा वार वगैरे, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पण शुक्रवार कराच नक्की, आठवणीने. रोजच्या रोज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, सारखं विचारू नका रोज केलं तर चालेल का, या दिवशी अमुक दिवशी अमुक दिवशी नाही. शुक्रवार फर्स्ट मी सांगेन, शुक्रवारच, आणि त्याच्यानंतर तुम्हाला डेली करायचं तर तुमची मर्जी. ठीक आहे, पण स्किन ॲलर्जी आहे त्यांनी सांभाळून, त्यांनी इथे पण जर तुम्हाला ॲलर्जी, बघा पहिले एक दिवस लावून, जर ॲलर्जी काही असेल तर करू नका. मग तुम्ही फक्त डायरेक्टली काय करू शकता की इथे इथे चालेल, इथे एवढं काही होत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही बघा तुम्हाला कसं काय होतं आहे. ॲलर्जी व्हायला नाही पाहिजे, पण काही लोकांच्या खूप सेन्सिटिव्ह स्किन असते, तर सांभाळून सगळ्या गोष्टी करा. ठीक आहे, असं नाही की कुबेरत्तर घेतलं मग तुम्ही नोट जी सांगितले तर नोटला लावा आणि ती वेगळी ठेवायची. आणि हां, ते सांगायचं राहिलं, नोट जी मी सांगितले तर बहुतेकांनी, काही लोकांनी असं केलं की नोट ती इतर नोटांमध्येच ठेवली एका कोपऱ्यात, तर तसं नाही करायचं आहे. मी काय म्हटलं की खण असतात आपले, कप्पे कप्पे असतात पाकिटामध्ये पर्समध्ये. ठीक आहे, तर एखादा कप्पा असा निवडा की तिथे फक्त तुमची ती नोट राहील, त्या नोटला इतर नोटांचा स्पर्श होणार नाही. ठीक आहे, कारण मग ते सुगंध त्याला पण लागेल ना, सुगंध तसाही पसरतोच पाकिटमध्ये, त्याचं नो डाऊट, पण अगदी डायरेक्ट
अटॅच नाही झाले, म्हणजे स्पर्श नाही झाला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळे जर हे दोन तीन खाचे असतील ना, तर तुम्ही शेवटच्या खाच्यामध्ये तुम्ही नोट अशी ठेवा की तुम्ही ती वापरणार नाही, तुम्ही ती सदैव तिथे ठेवाल, खर्च अजिबात करायची नाहीये. किंवा त्या नोट जी नोट आपली अत्तराची आहे तिला दुसरी नोट स्पर्श होता कामा नाही, म्हणजे एकमेकांचा स्पर्श झाला नाही पाहिजे. बाकीच्या खर्चाच्या नोटा वेगळ्या ठेवा आणि ती नोट वेगळी ठेवा. आवर्जून सांगते हे करा, कारण खूप जणांनी असं केलं, मध्ये त्यांनी मला सांगितलं आम्ही असं केलं, तर तसं करू नका चुकीचं. हां, आणि मग काय रिझल्ट आहे ते मला सांगा. अजून कोणाला अत्तर हवं असेल तर मी सांगते की अत्तर तुम्ही आहे अवेलेबल, जसं मला मागवता येतं तसं मी मागवते आणि देते, ठीक आहे. सगळे काही चार्जेस वगैरे मी सांगितलंच आहे. तर काही जास्त महाग नाहीये, 350 रुपयाची बॉटल आहे, ठीक आहे. कारण पण काय की त्याला विधिवत सगळ्या गोष्टी नंतर मी करून देते. फक्त तुम्हाला काय सांगायचं, ज्यांना हवंय त्यांनी स्वतःचं नाव, तुमचं गोत्र आणि तुमचा पूर्ण व्यवस्थित ऍड्रेस, की त्या ऍड्रेसवर व्यवस्थित कुरिअर पोहोचेल, ठीक आहे. तर हे तुम्ही मला सांगायचंय मग तुम्हाला. आणि इथे सांगू नका, युट्यूबला सांगू नका, मला व्हॉट्सअपला तुम्ही पर्सनली मेसेज करा. जो नंबर मी दिलाय वरती पण मी नंबर टाकलाय, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करायचंय. हाय हॅलो, हाय ताई, हॅलो ताई, गुड मॉर्निंग ताई, गुड नाईट ताई, हे नकोय मला. कारण मी अशा मेसेजेसना रिप्लाय देत नाही, कारण बरेच मेसेजेस असतात त्याच्यातून मी हाय हॅलोचे मेसेज वगळते, लिटरली मी डिलीट करून टाकते. म्हणजे जरी तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल, कारण आपल्याला जर आपलं काम आहे की नाही, जेन्युइन काम आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय केलं पाहिजे, बरं ठीक आहे तुम्ही हाय बोलताय ना, पुढे तुमचं काम काय ते लिहा की बाबा मला कुंडी. कारण माझा डायरेक्टली मेसेज जातो की तुमचं काय, कशा संदर्भात तुम्हाला मदत हवी आहे किंवा काय हवंय, तर मग त्याच्यानुसार तुम्ही टाकणं गरजेचं आहे की आम्हाला कुबेरत्तर हवं आहे, आमचं हे आहे. प्राईस पुन्हा विचारून का, आता मी प्राईस क्लिअरली तुम्हाला इथे सांगितले, 350 बॉटल आहे, एवढी बॉटल येते, आणि 350 बॉटल प्लस 75 रुपये कुरिअर चार्जेस, असे 425, म्हणजे 425 रुपये टोटल होतात. ही काही मोठी अमाऊंट नाहीये, तर त्याच्यामुळे सारखं विचारू नका. हा, कारण मी काय याच्यामागे खूप पैसा कमवते असं काही नाहीये, जे आहे ते जे मला यूज होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, ठीक आहे. माझी मेहनत आहे ती मी तुम्हाला देते, ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही जसं तुम्हाला हवंय तसं मला मेसेज करा, त्याच्यानंतर मी तुम्हाला ते देईन, कुरिअर करेन. आणि पैसे टाकलेत की रिसिप्ट शेअर करायचे, रिसिप्ट शेअर केल्याशिवाय तुमचं रजिस्टर नाव होत नाही, ठीक आहे. कारण तुमचे नंबर सेव्ह नसतात माझ्याकडे, तर कोणी केलंय पेमेंट मला कसं कळणार. त्याच्यामुळे तुम्हाला रिसिप्ट शेअर करणं व्हॉट्सअपला मला गरजेचं आहे. रिसिप्ट शेअर झाल्यानंतर तुम्ही जे नाव दिले ते मी नाव सेव्ह करणार, तुमचं नाव आलंच पाहिजे, तर ते मी सेव्ह करणार, तेव्हा तुमचा नंबर सेव्ह होतो, ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर मग तुमचं नाव रजिस्टर झालं की तुम्हाला जवळजवळ 8 ते 15 दिवसात, आता मध्ये मी 1 महिना लावला होता कुरिअर करायला, कारण ऑर्डर जास्त आलेल्या, आणि मग सतत एका गोष्टीसाठी मला तेवढा वेळ नसतो. मी तुम्हाला आधीच माहिती आहे माझी धावपळ काय आहे आणि काय नाही. तर मग मी विचार केला सगळ्यांचं एकत्रच अत्तर घेऊन मग सगळ्यांचे कुरिअर एकदाच पॅकिंग करून मग मी ते पाठवेन. तुम्हाला माहिती आहे माझी टीम नाहीये, मी एकटीच सगळ्या गोष्टी करते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो. तर तुम्हाला पेशन्स असतील तरच तुम्ही माझ्याकडनं अत्तर घ्या, पेशन्स नसणाऱ्यांना मी इथूनच हात जोडते की तुम्ही मागणी करू नका, लवकर द्या, कधी येईल असे मेसेज नको. तुम्हाला तुमचे पेमेंट आले की म्हटल्यावर तुम्हाला ते अत्तर मिळणार, पण तुम्हाला महिनाभर तरी, आता मी जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं लवकरच येते, पण तरी जास्तीत जास्त महिनाभर तुम्हाला वाट बघावी लागते, कारण जशा ऑर्डर येतील तसं मी ते करते, ठीक आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला 8 दिवस ते महिना याच्यामध्ये मिळून जातं सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर आजचा विषय इथेच थांबूया, म्हणजे विषय म्हणजे मी फक्त कुबेरत्तराची माहिती दिली आणि सगळं प्राईस वगैरे सांगितलं, कारण प्रत्येकाला मेसेज टाईप करून ते मला सांगणं खूप जड जात आहे, म्हणून फायनली मी इथे प्राईस सांगितले, ठीक आहे. तर तुम्हाला जर ठीक वाटत असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला. युट्यूबला जर तुम्ही मला कोणी प्रश्न केलात, ताई प्राईस काय आहे अत्तरची, ताई मला हवं आहे, इथे हवं आहे, प्राईस काय आहे, मी पुन्हा रिप्लाय करणार नाहीये, स्ट्रिक्टली सांगते. गेल्या वेळी मी दिलं होतं की नंबर टाकला होता किंवा प्राईस सांगितली होती, पण आता नाही टाकणार, कारण आता व्हिडिओमध्ये मी सांगितलं. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताय तर तुम्हाला हे कळणार की प्राईस काय आहे आणि कशी मागणी करायची आहे, ठीक आहे. प्रोसिजर पण मी समजवले, त्याच्यामुळे पुन्हा व्हॉट्सअपला असे मेसेज करू नका की ताई प्रोसिजर काय ती सांग, किंवा ताई आम्हाला कुबेरत्तर हवंय काय काय द्यायचं ते सांगा. ऑलरेडी सांगितलं आहे कुबेरत्तर हवंय, तर तुम्हाला मेसेज करायचंय ताई कुबेरत्तर हवंय, हे माझं नाव आहे,
पैसे टाकलेत तुम्ही त्या नंबरला, तर तो नंबर मी पैशाचा देईन तिथे, मेसेज करेन. त्या नंबरला तुम्ही पेमेंट करून रिसिप्ट शेअर करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिसिप्ट शेअर केल्यानंतर तुमचं ना पुन्हा गोत्र, तुमचं पुन्हा पाहिजे तर नाव टाका, गोत्र टाका, आणि तुमचा प्रॉपर ऍड्रेस पिनकोड सहित तुम्ही टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, एवढी प्रोसिजर आहे, पुन्हा पुन्हा सांगितली आहे मी, परत विचारू नका या उद्देशाने मी इथे परत परत सांगते. कारण तेवढे परत रिपीट मला ते टाईप करा किंवा तुम्हाला बोलून, जर माझ्या हातात सामान असेल तर व्हॉइस मेसेज टाका, किती एनर्जी जाते. तुमच्यासाठी मी एकटी आहे समोर, पण माझ्यासाठी तुमच्यासारखे हजारो आहेत. ठीक आहे, माझी एनर्जी मी किती घालवू, थोडंसं तुम्ही पण माझा विचार करा ना. ठीक आहे, तर ज्यांना कुबेरत्र हवं आहे त्यांनी मागवा. ठीक आहे, आणि हां, कुबेरत्र नाही म्हणजे आम्ही काही करू शकत नाही का, असं नाही आहे. तर बाकीचे लोक पण जे कुबेरत्र नाही घेत आहे असं काही नाही, कुबेरत्र घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, हे पण मी स्ट्रिक्टली सांगते. तुम्ही रोजचे जे नाभीचं मी बोलले की पहिलं पाणी नाभीवर ओतलं गेलं पाहिजे आंघोळीचं, तर ते तुम्ही करा, ती सवय एक चांगली लावून घ्या. शुक्रवारचे जे मी मंत्र चँटिंग सांगते, नेहमी मंत्र चँटिंग करा सांगते, ते तुम्ही करा. शुक्रवारी जितकं वेज जेवता येईल तेवढं तुम्ही करा. ठीक आहे, या तर दिलेल्या गोष्टी सगळ्या करा, नियमांचं पालन करा, शुक्रवार पाळा, उपवास करायची गरज नाहीये, जेवढं करता येईल तेवढं करा, दानधर्म करा. ठीक आहे, आणि सेव्हिंग थोडी थोडी का होईना करण्याची सवय सुरुवात करा. ठीक आहे, सवय लावून घ्या स्वतःला की सगळ्या गोष्टी होतात, थोडंसं का होईना सवय लावलीच पाहिजे. आणि इथेच आपण आता आपला व्हिडिओ थांबूया आणि नेक्स्ट विषय मी लवकर घेण्याचा प्रयत्न करेन. पण कुबेरत्तराचे व्हिडिओची मागणी होती म्हणून मी हे टाकले आता. आणि आजचा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.